नमस्कार मित्रांनो, वेलकम टू यमपीएससी पॉइंट. मित्रांनो, यमपीएससीची एक नवीन अपडेट आहे, तर तीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा, यमपीएससी ज्या काही 40 जाहिराती यमपीएससीने रिलीज केलेल्या आहेत, तर त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आता स्क्रीनिंग टेस्ट जी असणार आहे ती घेणार आहे, तर त्याचविषयीचा हा व्हिडिओ असणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, इथे आयोगाचं ट्विट आहे. बघा, आयोगामार्फत सरळ सेवा भरतीसाठी प्रसिद्ध विविध 40 जाहिरातींकरता संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, हे प्रसिद्धीपत्रक आज म्हणजेच 19 ऑक्टोबर 2022 रोजी आलेलं आहे. याचा विषय जो आहे तो बघा, एखादी विशिष्ट शैक्षणिक अर्हता किंवा अनुभवावर आधारित सरळ सेवा हा शब्द महत्त्वाचा आहे इथे. म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट जे आहे त्यासाठीच काही रिक्रुटमेंटसाठी आयोजित जी चाळणी परीक्षा आहे तर ती संगणक प्रणालीवर आधारित म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. तर त्यासाठीच आयोगाने आपल्याला ही अपडेट दिलेली आहे. आता या कॉलममध्ये तुम्हाला जाहिरात क्रमांक दिसेल आणि जाहिरात कधी आलेली आहे ते दिसेल आणि इथं कोणत्या विभागाची ती जाहिरात आहे आणि संवर्ग आहे. तर हे जे काही इथे संवर्ग दिलेले आहे, जसं बघा, सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय, प्रकल्प व्यवस्थापक, दापचारी, तांत्रिक, महाराष्ट्र मत्स्य सेवा गट अ, तर या संवर्गाचे पदं जे आहेत मित्रांनो ते सरळ सेवेद्वारे भरल्या जातात. तर त्याची आता ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे, म्हणजे ऑनलाईन चाळणी परीक्षा होणार आहे, संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षा होणार आहे. सो यामध्ये मत्स्य व्यवसायाशी संबंधित पदे आहेत, त्यानंतर संशोधन अधिकारी गट अचं पद, अनुवादक म्हणजे ट्रान्सलेटर, मान्य राज्यसेवा गट क, त्यानंतर प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी गट ब, म्हणजेच वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठीचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून जी परीक्षा घेतली जाते, म्हणजेच या विभागासाठी जी परीक्षा घेतली जाते एमपीएससीद्वारा, तर तिचा जाहिरात क्रमांक आणि जाहिरात आलेली तारीख इथे तुम्हाला दिसेल. सो या PDFमध्ये जे काही तुम्हाला इथे संवर्ग दिलेले आहेत तर त्यांची परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. जी चाळणी परीक्षा आहे, स्क्रीनिंग टेस्ट आहे ती. बघा, नगर रचनाकार देखील यामध्ये समाविष्ट आहे, विधी अधिकारी, दंत शल्य चिकित्सक. बघा, याचे ॲडव्हर्टिजमेंट तुम्ही बघितल्या असतील, ॲडव्हर्टिजमेंट ऑलरेडी आलेले आहेत. जे काही स्टेनोग्राफर आहे मित्रांनो, लघुलेखक, तर त्याच्या देखील परीक्षा ज्या आहेत त्या स्क्रीनिंग टेस्ट ऑनलाईन पद्धतीने आयोग आता घेणार आहे. सो बघा, इथं शेवटी एक नोट लिहिली आहे, संगणक प्रणालीवर आधारित परीक्षांची कार्यपद्धती, ठिकाण व दिनांक इत्यादी तपशील स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल. ओके, म्हणजे कार्यपद्धत कशी असेल, तसेच ठिकाण कोणतं असेल, दिनांक कोणती असेल, तर यासाठी आयोग एक वेगळं प्रसिद्धीपत्रकाद्वारे तुम्हाला कळवेल. सो आजच्या अपडेटमध्ये हेच होतं की या ज्या 40 संवर्गासाठी, म्हणजे 40 जे संवर्ग आहेत त्यासाठी ज्या परीक्षा आहेत त्या स्क्रीनिंग टेस्ट जी असेल त्यामधील ती ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे. ओके, सो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, जेणेकरून तुम्हाला माहीत असावं की नेमक्या कोणत्या परीक्षा ऑनलाईन होणार आहे. आता यामध्ये मित्रांनो, ज्या आपल्या जनरल परीक्षा आहेत, जसं की कंबाईनची एक्झाम असेल, ग्रुप बी, ग्रुप सी, त्यानंतर राज्यसेवा असेल, आता पुढच्या वर्षीपासून त्यांचे नावं जे आहेत ते चेंज होणार आहे, तर त्या परीक्षा ज्या आहेत त्या सध्या तरी आयोगाने आपल्याला कळवलेलं नाही की कोणत्या पद्धतीने होतील. पण जसे आपली पारंपरिक पद्धती आहे बघा, पेन अँड पेपर बेस, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळते आणि OMR शीट मिळते, तर त्या स्वरूपामध्ये त्या होतील असं आपण गृहीत धरूया. जर काही आयोगाची अपडेट याविषयी आली तर मी तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.